मंडळी, माझे नाव आहे श्रीकांत पाटील आणि आज आहे आपला सेकंड व्हिडिओ ऑफ लर्निंग गिटार। तर या सेकंड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे फिंगर प्रॅक्टिस। जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल जिथे आपण केला आहे इंट्रोडक्शन ऑफ गिटार सगळ्या पार्ट्सची नावं, तर तो तुम्ही नक्की पहा। आणि ह्या व्हिडिओमध्ये आता आपण शिकणार आहोत फिंगर प्रॅक्टिस। तर मी बेसिकली तुम्हाला तीन टाईपच्या फिंगर प्रॅक्टिस शिकवणार आहे, ज्या तुम्ही जेव्हा नवीन गिटार घेता तरी इनिशियली एक वीकसाठी तरी ह्या फक्त प्रॅक्टिस करायच्या। आपण काय करतो, डायरेक्ट गिटार घेतली की सॉंग्स गुगलवरती सर्च करतो आणि प्ले करायला सुरू करतो, तर आपल्याला तसं नाही करायचं आहे। पहिलं फिंगर प्रॅक्टिस शिकायची आहे, मग एक एक करून कॉर्ड आणि मग नंतर आपण सॉंग्सकडे जाऊ शकतो। तर चला सुरू करूया। तर जसं तुम्ही इथे आता बघू शकता की ही माझी सिक्स स्ट्रिंग गिटार आहे। तर स्ट्रिंग्सचे नावं ई बी जी डी ए ई। ओके, तर आपण आता फिंगर प्रॅक्टिस सुरू करणार आहोत फर्स्ट स्ट्रिंग वरती, जी आहे आपली ई स्ट्रिंग। तर हा थंब आपला कधी पण सपोर्ट साठी जातो, दिस विल बी 1 2 3 आणि 4। ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट फ्रेट वरती फर्स्ट फिंगर फर्स्ट स्ट्रिंगच, सेकंड, थ्री, फोर। तर इथे तुम्ही पाहू शकता की मी काय केलेलं आहे, फर्स्ट फिंगरनी फर्स्ट फ्रेट वरती ई वाजवलेली आहे, नंतर सेकंड फिंगरनी सेकंड फ्रेट, नंतर थर्ड आणि फोर्थ। तर आता हे प्रॅक्टिस करताना तुम्हाला लक्ष द्यायचं की तुम्ही खूप मागे नाही पकडत आहात फ्रेटपेक्षा। तर ही ट्रिक आहे की कधी पण फ्रेटच्या जरा मागे पकडायचं आहे, फ्रेट वरती सुद्धा नाही आलं पाहिजे आणि एकदम मागे सुद्धा नाही। तर मी तुम्हाला एक डेमो दाखवतो की जर तुम्ही फ्रेट वरती पकडलाय तर तुमचा साऊंड कसा येणार आहे ते। ओके, आणि जर तुम्ही जास्त मागे पकडलात तर ते वाजणार, पण तुम्हाला खूप प्रेशर लावायला लागणार ते वाजवण्यासाठी। तर ट्रिक आहे की तुम्ही थोडं मागे पकडा फ्रेटच्या, 1 2 3 4, नंतर 5 6 7 8। ओके, आणि असंच तुम्ही सगळ्या स्ट्रिंगवरती प्रॅक्टिस करू शकता, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8। आपली फर्स्ट टाइप ऑफ फिंगर प्रॅक्टिस। तर सेकंड फिंगर प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला काय करायचंय, की फॉरवर्ड पण जायचंय आणि बॅकवर्ड पण यायचंय। तर ते कसं असेल, 1 2 3 4 4 3 2 1 1 2 3 4 4 3 2 1। ओके, आणि हे आपल्याला सगळ्या स्ट्रिंग वरती करायचं। मी आता ई स्ट्रिंग वरती केलं, आता बी स्ट्रिंग वरती, जी की सेकंड स्ट्रिंग आहे आपली। की तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की फ्रेटच्या वरती नाही पकडायचंय किंवा एकदम मागे नाही पकडायचंय, थोडस मागे फ्रेटच्या पकडून आपल्याला स्ट्रिंग वाजवायची आहे। ओके, तर ही झाली आपली सेकंड। आता थर्ड टाइप जो आहे फिंगर प्रॅक्टिसचा, तो आहे लॅडर एक्सरसाइज सुद्धा बोलतात ह्याला, 1 2 3 4। आता जी तुम्ही फिंगर एक्सरसाइज बघितला त्याला बोलतात लॅडर एक्सरसाइज। त्यात आपण काय केलेलं आहे की जसं आपण स्ट्रिंग शिफ्ट करत आहोत ई टू बी, बी टू जी, तर तेव्हा आपण एक एक फ्रेट स्किप करत आहोत, दॅट्स द रिझन त्याचं नाव आहे लॅडर एक्सरसाइज। तर मी परत एकदा दाखवतो, तीन बेसिक फिंगर एक्सरसाइज आहेत ह्या तुम्ही बेसिकली एक वीक तरी करायला हव्या गिटारचे कॉर्ड्स वगैरे आधी प्रॅक्टिस करायच्या पेक्षा। आणि जर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघितला नसेल ज्याच्यात मी हे गिटारचे स्ट्रिंग्सची नावं आणि पार्ट्सची नावं सांगितलं असेल, तर तो नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा ज्यांनाही गिटार शिकायची असेल। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉर्ड शिकवणार आहे, बेसिक सी पासून चालू करूया आपण। तर भेटूया परत, बाय।